मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी रविवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घेतला अखेरचा श्वास. दिदींच्या स्मरणार्थ राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर. रामटेक येथे करंट लागून वन्य बिबट्याचा मृत्यू. शेतामध्ये अवैधरित्या ताराचे कुंपण लावल्याने बिबट्याचा मृत्यू. आणि लता दिदींचे स्मारक शिवाजी पार्क वर उभारावे असे राम कदम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात सकाळी 8 वाजता अखेरचा श्वास घेतला. 92 वर्षीय लता मंगेशकर यांना 29 दिवसांपूर्वी 8 जानेवारी रोजी कोरोना आणि निमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता दिदी यांच्या स्मरणार्थ राज्यात सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून शाळा बँक आज बंद राहतील. दुपारी 1:10 लताजींचे पार्थिव त्यांच्या घरी प्रभुकुंज येथे पोहोचले. त्यानंतर लता मंगेशकर यांची पार्थिव तिरंग्यात लष्कराच्या ट्रकमध्ये ठेवून शिवाजी पार्क येथे आणण्यात आले असता त्यांच्या पार्थिवावर काही वेळातच शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, जावेद अख्तर, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक कलाकारही शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. लताजींच्या निधनाबद्दल 2 दिवसांचा राष्ट्रीय शोक पाळण्यात येणार असून देशभरात राष्ट्रध्वज अर्धवट राहील. रामटेक मधील पंचाळा शेत शिवारात टॉवर जवळच्या शेतात बिबट्याचा करंट लागून मृत्यू झाला असून ही घटना 4 फेब्रुवारी 2020 रोजी घडली असून यांची सविस्तर माहिती रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश एन भोंगाडे यांनी दिली. मौजा पंचाळा येथील रहिवासी नंदू शंकर शिवरकर यांनी आपल्या शेतामध्ये अवैधरित्या पिकाच्या संरक्षणाकरिता शेततटाभोवती ताराचे कुंपण लावून कुंपणामध्ये विजेचा प्रवाह सोडला होता. या प्रवाहात एक वन्य बिबट्या अडकला असून त्याचा करंट लागून मृत्यू झाला. सदर आरोपीच्या शेतामधून GI तार वायर व लाकडी खुंट्या जप्त करून आरोपीवर वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच आरोपीला न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय रामटेक येथे हजर केले व 3 दिवसाची FCR सुनावण्यात आली आहे अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश एन भोंगाडे यांनी दिली. दिनांक 4/2022 पंचाळा शिवारामध्ये एक बिबट मृत झाल्याची बातमी मिळाली. ती बातमी आमचे क्षेत्र सहायक श्री BN गोमासे यांनी फोनद्वारे दिली. लगेच सायंकाळी 7:30 घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता तर एक बिबट तिथं मृत दिसून आला. सदर बिबटच्या आजूबाजूला पाहणी केली असता एक तार GI तार त्याच्या पायाला लटकून असलेला दिसून आला. प्राथमिक चौकशीमध्ये असं दिसून आलं की तिथे कास्तकार शेतकरी श्री नंदू शिवरकर यांनी आपल्या शेतामध्ये गव्हाची लागवड केलेली आहे. तर गव्हाच्या लागवडीकरता ते रानडुकर जे वन्यप्राणी येतात त्याला बचावासाठी त्यांनी ते रानडुकर यावं नाही बा म्हणून तार शेताला कुंपण करून ठेवले. त्याला त्याच्या शेतातून गेलेल्या LT लाईनला करंट घेऊन त्याच्यावर आकोडा टाकून त्या तारामध्ये विद्युत प्रवाह सोडून त्यांनी करंट त्याच्यामध्ये जिवंत करंट सोडला. त्या जिवंत करंटमुळे वन्यप्राणी रानडुकरं यावं नाही यासाठी त्यांनी ते केलं होतं. परंतु त्यामध्ये Schedule 1 प्राणी बिबट हा त्यामध्ये अडकून मृत्यू पावला. एक सुंदर प्राणी जो बिबट आहे तो त्या इलेक्ट्रिकेशनच्या याच्या चुकीमुळे ह्या असा शेतकऱ्याच्या चुकीमुळे नाहक त्याचा बळी गेलेला आहे. आम्ही त्याला रात्र असल्यामुळे त्याला ते आम्हाला कारवाई करता आली नाही. त्यामुळे सकाळी 5 तारखेला आम्ही ते सगळं पंचनामा वगैरे आणि त्याचं पोस्टमार्टम हे करंट ठरवलं म्हणून 5 तारखेला आम्ही पोस्टमार्टम केलं. त्यामध्ये पोस्टमार्टम करताना अश्विनी गडमडे पशुवैद्यकीय अधिकारी विस्तार रामटेक आणि प्रीती
सिरसाट पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी एक हिवरा बाजार आणि वेटरनरी डॉक्टर श्री बिलाल शेख अली TTC सेंटर नागपूर यांनी त्याचं शवविच्छेदन केलं. शवविच्छेदन केल्यानंतर त्या बिबटला आम्ही तिथेच दहन जे केलं आहे ते NTCA गाईडलाईननुसार त्याची दहन प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे. तद्वतच आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन त्याला काल JMFC कोर्ट रामटेक येथे दाखल करून. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्कवर उभारून त्यांच्या स्मृती कायम स्वरूपी जतन करण्यासाठी भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून विनंती केली. भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले असून त्याच ठिकाणी गाणकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लतादिती यांची कायमस्वरूपी जतन करण्याकरिता स्मृती उभारावी अशी विनंती मी कोट्यवधी लतादिदींच्या चाहत्यांकडून करत आहो. तरी आपण या विनंतीचा सन्मान करावा व ही स्मृती उभारावी असे या पत्रात राम कदम यांनी लिहिले. स्वर्गीय भारतरत्न लतादिदी आमच्यातून निघून गेल्या, पंचत्वात विलीन झाल्या. 30,000 अधिक गाणी लतादिदींनी गायली. जोपर्यंत सूर्य आहे, चंद्र आहे, तोपर्यंत लतादिदींचा आवाज या धरतीवर अजरामर राहणार आहे. देशभरातल्या नव्हे, जगभरातल्या कोट्यावधी चाहत्यांची मागणी आहे की ज्या स्थळावर लतादिदींचा अंत्यसंस्कार झाला, त्या पंचतत्वात विलीन झाल्या, त्या स्थळी संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी स्मृतीस्थळी बनवावी, ती भव्य आणि दिव्य असावी अशी मागणी पत्र लिहून महाराष्ट्राच्या सरकारकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी शिवाजी पार्कवर लतादिदींची जगाला प्रेरणा देणारी स्मृतीस्थळी भव्य आणि दिव्य बनवावी अशी त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांची मागणी आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. स्वागत आहे. वाळूस पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगला येथे मुलानेच आईच्या आत्महत्येची सल मनात बाळगून जन्मदाता बापाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. 10 वर्षांपूर्वी कडूबाळ सोनवणे यांच्या पत्नीने घरगुती वादातून स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून कडूबाळ मुरलीधर सोनवणे, अनिल सोनवणे आणि सुनील सोनवणे या दोन मुलांसह आपला प्रपंच हाकत होते. मात्र मुलगा अनिल सोनवणे हा आपल्या आईने केलेल्या आत्महत्येची सल मनात ठेवून वडिलांसोबत नेहमीच वाद घालायचा. शनिवारी नीट जेवण्यास पण दिले नाही. वडील बाहेर झोपले असता आरोपी मुलगा अनिल सोनवणे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आपल्या वडिलाचा निर्गुण खून केला.
सदर घटनेची पहाटे माहिती मिळताच पोलीस उपायुक्त उज्ज्वला बनकर, वाळूज पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, एपीआय विनायक शेळके, पीएसआय लक्ष्मण उंबरे, एएसआय मोहन पाटील यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा करत आरोपीस ताब्यात घेत सुनील सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार 22 वर्षीय आरोपी अनिल कडुबा सोनवणे यांच्यावर वाळूज पोलीस स्टेशनमध्ये कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाळूज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दहेगाव बंगल्याच्या एरियामध्ये मर्डरची घटना घडलेली आहे. ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्याचं साधारण वय 50 वर्ष आहे. त्याच्या 2 मुलांसोबत राहत होता तो. की त्याचा जो लहान मुलगा आहे, प्रथमदर्शनी असा आमचा अंदाज आहे की त्यांनीच त्याचा मर्डर केलेला आहे. आणि त्याच्या मागचं जे कारण आहे, आता जी आमची प्राथमिक चौकशी झालेली आहे त्यातनं असं दिसून आलं की अंदाजे 10 वर्षापूर्वी त्याच्या आईचा मृत्यू झालेला आहे आणि आईने जाळून घेऊन आत्महत्या केलेली आहे. त्याच्याबद्दल पण ह्याच्या मनामध्ये राग होता, जो त्याचा लहान मुलगा आहे मैताचा, की वडिलांच्या त्रासामुळेच आईने स्वतःला जाळून घेतलं आणि त्याच्यामुळे आता आमचे हाल होत आहेत, आमचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. म्हणून तो सतत नेहमी वडिलांची त्याचे वाद असायचे, वडिलांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे अशा सततच्याच घटना असायच्या. आणि त्या ह्याच्यातनं कालची घटना घडलेली असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. तर तपास चालू आहे तसा. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील शहर पोलीस स्टेशनवर काही समाजकंटकांनी हल्ला करून पोलीस स्टेशनची तोडफोड केल्याची घटना रविवारी उशिरा रात्री घडली. पोलिसांनी डीजे बंद केला म्हणून हा हल्ला करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेगाव येथील विश्वनाथ नगर येथे डीजे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी तेथे जाऊन डीजे वाजविण्यास मज्जाव केला असता काही लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार कोणी केली या कारणावरून पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करून तसेच शिवीगाळ केली व पोलीस स्टेशनची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध विविध कलमानुसार हा गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री 12:30 ते 1 दरम्यान शेगाव शहर पोलीस स्टेशनला विश्वनाथ नगर शेगाव इथून फोन आला होता की एका ठिकाणी डीजे चालू आहे. सदर माहिती मिळाल्यानंतर स्टेशन डायरी यांनी काल रात्री अधिकारी डीओ होते, नाईटला होते, त्यांना सदर ठिकाणी पाठवलं. त्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांना तो डीजे बंद करण्याचा सूचना दिल्या. सदर ठिकाणी ते डीजे लावून डान्स वगैरे करत होते आणि ते डीजे बंद करण्यास पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सांगितलं असता त्यांच्याबरोबर त्यांनी वाद घातला. सदर वाद घालणाऱ्या एका इसमाला गाडीत बसून पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या पाठोपाठ इतर 3 पुरुष आणि 2 महिला पोलीस स्टेशनला आल्या आणि सदर 4 पुरुष आणि महिला यांनी इथं स्टेशन डायरी आणि जे नाईट डिओ अधिकारी होते त्यांच्याशी या ठिकाणी वाचवाची केली, वाद घातला आणि जे काय स्टेशन डायरीला टेबल होते ते पलटवून दिले, तसेच जे काही इतर साहित्य आहे त्याची तोडफोड केलेली आहे. यावरून शेगाव शहर येथे काल रात्री गुन्हा पण दाखल केलेला आहे. त्यामध्ये 143 IPC कलम 143, 147, 353, 332, 504 आणि सार्वजनिक संपत्तीचं नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 3 आणि 7 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत निष्पन्न झालेले आहेत. त्यामध्ये 4 पुरुष आहेत, 2 महिला आहेत. आरोपींना अटक करायची कारवाई सुरू आहे. साहेब, एवढी मोठी कारवाई फक्त 6 आरोपींमध्येच झाली की काय? सध्या पोलीस स्टेशनची जी CCTV फुटेज आहेत त्याची तपासणी केली असता हे 6 लोक ॲग्रेसिव्ह दिसत आहेत. अच्छा, ॲग्रेसिव्ह. हां, आणि त्या तपासात जर काही इतर आरोपी निष्पन्न झाले तर पुढं तपासात तसं निष्पन्न झाल्यास पुढची कारवाई करण्यात येईल. एक अंदाजे कारवाईसाठी हे लेट होऊन आलं असं कारण की घटना 1:30 घटना 1:30 आहे, परंतु आमच्या टीम ऑलरेडी आरोपी अटकेसाठी रवाना झालेल्या आहेत आणि त्यामध्ये लवकरच आरोपी अटक करण्यात येईल. असं ऐकण्यात आहे साहेब की 40 ते 50 लोकांचा मॉप होता. नाही, आपण CCTV फुटेजची पाहणी केल्यानंतर बघितलं तर एवढा मॉप नव्हता 40 ते 50 लोकांचा. मे बी तिथं काही बघायची गर्दी असू शकते, परंतु जे ही घटना करणारे होते ते 6 लोक होते.
महाराष्ट्र गारठला असून उत्तरेतील हिमवृष्टीने राज्यात थंडी वाढली आहे, तर निफाडला तापमानाचा पारा 5.5 अंशावर जाऊन पोहोचला आहे. उत्तर भारतात आलेल्या पश्चिमी चक्रवातामुळे जम्मू काश्मीर, कुल्लू, मनाली, शिमला या भागात हिमवृष्टी होत आहेत. तसेच 2 दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील निचांकी तापमानाची नोंद पुन्हा निफाडमध्ये करण्यात आली, तर शनिवारी 5 फेब्रुवारी रोजी निफाडमध्ये पारा 5.5 घसरला होता. तसेच औरंगाबादमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातील बहुतेक भागात किमान तापमानात घसरण झाल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात तापमानात मोठी घसरण झाली असून नागरिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणीही किमान तापमान 9 अंशाच्या दरम्यान असल्याने कडाक्याची थंडी जाणवत होती. 6 फेब्रुवारी रोजी पुन्हा उत्तर भारतात पश्चिमी चक्रवाताचा अंदाज असल्याने फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रात गारठा राहण्याची शक्यता आहे, असं हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांचे मत आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.